आम्ही आता आलो आहोत त्र्यंबक तालुक्यातील तालुक्यामध्ये कळबुष्ट घाटामध्ये. 7-8 वर्षापासून या घाटामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर हिवाळ्यापर्यंत अनेक वन फुलं जी आहेत ना तिथं उमलतात. ह्याच्यात काही दुर्मिळसुद्धा वन फुलं आहेत. तर असे अनेक फुलं उमलत असताना आम्ही ड्रोसेराचा अभ्यास करत होतो. की ड्रोसेरा वनस्पती जी आहे ही कीटकभक्षी वनस्पती, आणि ही वनस्पती ह्या परिसरामध्ये आहे असं मला जेव्हा कैलासवासी निषाद नहाटा हे वनस्पती अभ्यासक आहे यांनी मला सांगितलं दाखवलं होतं. मग आम्ही आज त्यांनी 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा जेव्हा बघितलं होतं, आणि आम्ही आज पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला. कारण हीच वेळ होती का ती उमलण्याची शक्यता होती, कारण की जे तिथं पाणी वाहतं त्या पाणी वाहतं त्या बाजूला ती वनस्पती उमलते एवढं माहिती होतं. आम्ही आत्ता गेल्या 2 महिन्यापासून कंटिन्यू ह्या परिसरात होतो, बघत होतो, पण काही सापडत नव्हते. पण आज नशीब चांगलं असल्यामुळे आज ती वनस्पती दिसली आहे. चला आपण ती बघूया. हे खाली माहिती वनस्पतीसुद्धा कीटकभक्षी असतात त्याचं हे उदाहरण नाशिकमध्ये ही वनस्पती आढळते. बघा ती कशी आहे. हे जर तुम्ही बघितलं तर ही ती वनस्पती आहे. तर तिचे 5 पाकळ्या तुम्हाला दिसत आहे, त्याच्यामध्ये ती गुलाबी रंगाची दिसते ती. आणि ती अतिशय सुंदर वनस्पती एवढ्या परिसरामध्ये जिथं पाणी वाहत आहे त्या पाण्याच्या बाजूला ही वनस्पती आपल्याला दिसते. आणि हिचं जे फूल आहे ते आत्ता उमललेलं आहे. आणि इथे एकमेव अशी ही वनस्पती दिसली, बाकी खूप फुलं दिसत आहे, पण ही एकच झाड इथे दिसत आहे. आणि ते पण फक्त पाण्याच्या बाजूला आहे. तर हे काय करतं की डास किंवा छोटेसे बारीक असे कीटक असतात ना ते हे खारीचं खाते, त्याचं एक वेगळंच प्रकार आहे. तर अशी ही वनस्पती शोधण्यात आम्हाला आज इथे यश मिळालेलं आहे.